भारतातलं सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे केरळ. जगातली सर्वात शांत भूमी म्हणजेही केरळ. सुखासमाधानानं नांदणाऱ्या या केरळात पावसानं अक्षरशः थैमान घातलं आणि ही देवभूमी पुरती उद्ध्वस्त झाली. देवभूमी केरळ. स्वतः देवच इथे राहतो म्हणून गॉड्स ओन कंट्री हे बिरुद मिरवत केरळ जगात प्रसिद्ध झालं. सगळ्या राज्यांना सौंदर्य वाटताना निसर्गानं केरळमध्ये हात सैल सोडला आणि या भूमीला निसर्गाचं भरभरून दान मिळालं. पांढऱ्या वाळूचे विस्तीर्ण समुद्र किनारे, बॅक वॉटर्स मधलं बोटिंग, आकाशाशी स्पर्धा करणारी ताडामाडाची झाडं, दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटकांचं हसतमुखानं स्वागत करणारी ही भूमी, पण ही भूमी पाहता पाहता पाण्याखाली गेली. जे पाणी केरळचं वैभव होतं तेच पाणी केरळचं कर्दनकाळ झालं. पावसाचा जोर वाढत गेला आणि घरं शिवारं माणसं या पाण्यानं डोळ्या देखत ओढून नेली. केरळमध्ये गेल्या 100 वर्षातला मोठा पूर आलाय. या पुरात ही देवभूमी पुरती उद्ध्वस्त झाली. 1924 साली केरळमध्ये असाच पूर आल्याचं जुने जाणते सांगतात. या पुरानं तब्बल 1000 बळी घेतले होते. त्यानंतर मात्र पावसाची वक्रदृष्टी केरळवर पडली नव्हती. गेल्या 90 वर्षात केरळ शांत आणि सुंदर होत. पण 2018च्या पुरात केरळ पुरतं उद्ध्वस्त झालं. दिनेश दुखंडे, झी मीडिया, केरळ. न भूतो न भविष्यती असा महापूर यंदा केरळनं पाहिलाय. केरळमध्ये गेल्या काही दिवसात जे घडलं ते अंगावर अक्षरशः शहारे आणणार आहे. जे पाणी केरळचं वैभव होतं तेच केरळच्या जीवावर उठलं. केरळमध्ये सध्या जिथे नजर जाईल तिथे पाणीच पाणी दिसतंय. केरळमधल्या 13 जिल्ह्यांना पाण्यानं वेढलंय. चेंगनूर हे पुराचं मध्यवर्ती ठिकाण. केरळमधले अनेक लोक घरातच अडकून पडले.
पथनमतिता, एर्नाकुलम आणि थरिसूर या जिल्ह्यातल्या अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक होती. त्यामुळे गल्ल्यांच्या अक्षरशः नद्या झाल्या होत्या. मुसळधार पावसामुळे केरळमध्ये अनेक भागात भूस्खलन झालं. या भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय. काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत, तर काहींची पडझड झाली आहे. केरळमधल्या पुराची भीषणता दाखवणारी ही दृश्य. पुराच्या पाण्याच्या वेगात घरं अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पडली. फक्त 15 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. निसर्गाचा प्रकोप झाला आणि त्यानं केरळला बुडवलं. केरळच्या कोच्ची विमानतळाची ही दृश्य. पुराची तीव्रता अधोरेखित करतात. अख्खाच्या अख्खा विमानतळ बुडून गेलाय. सगळीकडे महाभयानक पूर आणि त्यात उसळणाऱ्या लाटा. कोच्ची विमानतळाची ही दृश्य 17 ऑगस्टची आहेत. काही दिवसांपूर्वी पेरियार नदीवरच्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. ते दरवाजे उघडताच पाणी वेगानं वाहू लागलं आणि पाहता पाहता विमानतळ पाण्याखाली गेलं. ही दृश्य केरळमधलं स्वच्छ आणि सुंदर गाव आलापुझाची. आलापुझामध्ये अनेक घरं बुडून गेली आहेत. गावच्या गावं, रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी घुसलंय. किती गाड्या वाहून गेल्या त्याची गणतीच नाही. ही दृश्य अलुवाची. पूर किती भयानक आहे त्याची साक्ष देणारी ही दृश्य. अलुवामध्ये पाणी काळ म्हणून घरात शिरलं आणि अनेकांचे बळी घेतले. अलुवामधली सगळीच्या सगळी घरं पाण्याखाली गेली आहेत. अलुवामधला पूलही पाण्याखाली गेलाय. अलुवामध्ये पूरस्थिती फारच गंभीर होती. पट्टनमतिट्टा, वायनाड, एर्नाकुलम, कोच्ची, इडुक्की, कोझिकोड, पलक्कड, मलप्पुरम या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. चेंगनूर, केरळच्या पुराचं हे मध्यवर्ती ठिकाण. पाण्याचं अक्राळ विक्राळ रूप इथे पाहायला मिळतं. रस्त्यांचा समुद्र झालाय. चेंगनूरमधली ही हवाई दृश्य केरळच्या पुराची दाहकता स्पष्ट दाखवतात. जगण्यासाठी लोकांनी छताचा आसरा घेतला. ही दृश्य केरळमधल्या पलक्कडची. पलक्कडमध्ये परिस्थिती फारच गंभीर आहे. घरं, रस्ते सगळं काही पाण्याखाली. किती घरं वाहून गेली त्याची गणतीच नाही. कष्टानं सजवलेला संसार वाहून गेलाय. केरळमधलं हे पट्टनमतिट्टा. पंदलम गावातलं हे दृश्य थरकाप उडवतं. एखाद्या नदीत चालावी अशी ही नाव. जीव धोक्यात घालून इथल्या लोकांनी स्थलांतर केलंय. हा कोलम मधला पूल. पुरातही पुलावरून वाहतूक सुरू आहे, कारण जो तो जीव वाचवण्याच्या धावपळीत आहे. पुलाच्या खालचं पाणी केव्हाही पुलावर येईल अशी स्थिती आहे. परिस्थिती अशी की कुठल्याही क्षणी पाणी वर येईल आणि होत्याचं नव्हतं होईल. ही सगळी दृश्य केरळच्या पुराचं विनाशकारी रूप दाखवणारी. आतापर्यंत या पुरानं 400 पेक्षा जास्त बळी घेतलेत. सध्या छावणीमध्ये 6 लाखांपेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. आर्थिक नुकसानीचा आकडा कोट्यवधींमध्ये आहे. 40,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय. 26,000 घरं वाहून गेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधलेले 16,000 किलोमीटरचे रस्ते वाहून गेलेत. 82,000 किलोमीटरच्या गावागावातल्या रस्त्यांचं नुकसान झालंय. 134 पूल वाहून गेलेत. आत्तापर्यंतच्या नुकसानीचा हा आकडा. तो कितीपर्यंत वाढेल याचा अंदाज आत्ता वर्तवणं फारच कठीण आहे. या पुरानं केरळला पुरतं नेस्तनाबूत केलंय. यातून सावरायला आता अजून बराच वेळ लागणार आहे. केरळमध्ये क्षणाक्षणाला अक्षरशः जगण्या मरण्याचा संघर्ष सुरू होता. या परिस्थितीत देवदूत म्हणून उभे राहिले ते लष्कराचे जवान. आणि केरळला धीर देण्यासाठी अवघा देश एक झाला. केरळमध्ये पाणी काळाच्या रूपात आलं आणि संघर्ष सुरू झाला जगण्या मरण्याचा. देशात कुठलंही नैसर्गिक संकट आलं की देवदूताच्या रूपानं येतात ते लष्कराचे जवान. केरळमधल्या बचाव कार्यात नौदलानं सुजिता जबेल या गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या मदतीनं वाचवलं. 25 वर्षांच्या सुजाताच्या पोटाला धक्का लागून तिच्या गर्भाशयाला दुखापत झाली. नौदलानं तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. सध्या बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.
केरळमधल्या वेनमनी भागात पुरात अडकलेल्यांची लष्कराच्या जवानांनी बोटीच्या मदतीनं सुटका केली. ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी लष्कराच्या जवानांनी मानवी पूल तयार केले. अशीच एक साहसी कथा वैमानिक अभिजित गरुड यांची. 17 ऑगस्ट. चालकुडी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातला. हेलिकॉप्टर हेच बचावाचं एकमेव साधन राहिलं होतं. नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर घेऊन या गावात बचाव कार्याला सुरुवात केली. वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिजित गरुड सारथ्य करत असलेल्या नेव्हीच्या B-42 या हेलिकॉप्टरच्या चमूला पूरग्रस्त भागात जेमिनी बोटी टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. 8 बोटी पाण्यात टाकल्यावर हेलिकॉप्टर चमूनं इतरांना एअरलिफ्ट करायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना एका घराच्या गच्चीत काही वृद्ध माणसं दिसली. त्यातल्या चौघांना एअरलिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर उरलेल्या 22 जणांना घेण्यासाठी आणखी खाली उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. या 22 जणांतल्या उरलेल्यांना उचलण्यासाठी हेलिकॉप्टर घराच्या गच्चीवर अतिशय जवळ तब्बल 8 मिनिटं नेण्यात आलं. मात्र एका क्षणी हे हेलिकॉप्टर गच्चीला अक्षरशः टेकवलं होतं. कोणत्याही वैमानिकासाठी हा सर्वात कठीण क्षण. लेफ्टनंट कमांडर अभिजित गरुड यांनी हे आव्हान पेललं. थ्रिसूर जॉईंट ऑपरेशन अंतर्गत असा चमत्कार एका गावात घडला. नौदलाचे अधिकारी पुलकित सोनी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 3 डायव्हर्सनी एका गावात तब्बल 109 जणांचे प्राण वाचवले. गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा पूल तुटल्यामुळे गावाचा संपर्कच तुटला होता. गावात 109 जण अडकले होते. पुलकित सोनी यांच्या पथकानं इथे धाव घेतली. नौदलाच्या डायव्हर्सनी 6 दोरखंड एकमेकांना जोडून ओढ्यातून ग्रामस्थांना बाहेर काढण्याचा मार्ग तयार केला. 2.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर 109 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. सध्याच्या घडीला लष्कराची 50 पेक्षाही जास्त पथकं बचाव कार्यात सहभागी आहेत. पंतप्रधानांनी केरळला 500 कोटींचं पॅकेज दिलंय, तर परदेशातून मदतीचा ओघ सुरू झालाय. सौदी अरेबियानं तब्बल 700 कोटींची मदत केरळला दिली आहे. केरळचा पूर येताच भारताच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झालाय. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी केरळ गाठलाय. अन्न, कपडे, पाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून केरळमध्ये येऊन पोहोचलं. आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा पुन्हा अधोरेखित झाली. आपण बघू शकाल सध्या आलपी जिल्ह्यातल्या कोट्यनाड गावातली हे अत्यंत महत्वाचं आणि निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं गाव आहे. पण कोट्यनूड गावातली ही सध्याची भीषण परिस्थिती किंवा भयानक अवस्था आपण बघू शकतो. सर्व घरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि इथले नागरिक आजूबाजूच्या रिलीफ कॅम्पमध्ये वास्तवास गेलेले आहेत. काही थोडे थोडके नागरिक इथे राहण्यास आहेत, ते या घरांमधून जाण्यास तयार नाहीत, कारण त्यांची ही वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि त्याचं रक्षण कायम राहावं यासाठी ते इथे जागता पहारा देत आहेत. पण बहुतांश घरामध्ये शुकशुकाट दिसतो आहे. हे पुराचं पाणी कधी ओसरेल आणि इथे ते स्थानिक कधी राहायला येईल यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. सध्या आपल्यासोबत इकडचे स्थानिक आहेत, प्रेम फास. सध्या काय नेमकी स्थिती आहे, किती मोठं भीषण संकट जिल्ह्यावर आलं आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने किती मोठं नुकसान या पूरपरिस्थितीचं आहे, आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. प्रेम सर, बताएंगे के क्या माहौल है और कब तक रिलीफ मिलने की गुंजाइश है, क्या स्थिति है? सर अभी सिचुएशन बहुत मुश्किल है. अभी तो ये अगस्त महीने में, एक्चुअली जुलाई महीने से अभी ये बारिश शुरू हो गया केरल में. बट ये इतना भयानक सिचुएशन हो गया अगस्त 10 के बाद, इतना भयानक सिचुएशन हो गया. और अगस्त 15 के बाद ये बहुत बड़ा भीड़ आ गया केरल में. और अभी तो ये हमारा एक्चुअली ऑलमोस्ट ऑल 14 डिस्ट्रिक्ट में भी ये फ्लड का सिचुएशन था. अभी तो ये 13 डिस्ट्रिक्ट अभी फ्लड का सिचुएशन में थोड़ा थोड़ा रिलीज हो रहा है. क्या कुटनाड सिचुएशन में बहुत अभी बहुत मुश्किल सिचुएशन. कितने गांव है टोटल तालुके में और कितने लोग रहते हैं, कितने लोग रिलीफ कैंप में चले गए? अभी तो एक 1.92 लाख अप टू वो आदमी अभी रिलीफ कैंप में स्टे कर रहे हैं, मींस वो स्टे कर रहे हैं वहां पे. अराउंड 2.5 लाख का वो पॉपुलेशन है कुटनाड तालुक में. अभी तो 3/4 का आदमी वहां पे रिलीफ कैंप में अभी स्टे कर रहा है. और किस तरह से रेस्क्यू ऑपरेशन हुआ, क्योंकि हमें दिखाई दे रहा है कि लगभग सारे घर पानी में चले गए हैं, अभी भी पानी निकल नहीं रहा है. एक्चुअली ये बैक वाटर है, फिर भी
लोग यहाँ जो जमीन है उस पे रहते हैं, ये पानी क्या सिचुएशन, मतलब क्या कहेंगे? एक्चुअली तो ये इतना बड़ा सिचुएशन ये कुटरान में कैसे हो गया है कि ये हमारा वो डैम्स है ना, ये तो ये हमारा मीन्स से कोटेन डिस्ट्रिक्ट का टाइम है, उसका डैम सभी तो निकलने का पानी सभी ये कुटरान में आ गया। अभी तो ये पानी एक्चुअली मीन्स वो सी में एक्चुअली जाने का सभी इंतजाम हमारा गवर्नमेंट और सभी अभी चल रहे हैं। अभी भी एक्चुअली रेस्क्यू ऑपरेशन येस्टरडे वो सभी खत्म हो गया। ये तो ये आसपास के आदमियों का वो इंफॉर्मेशन करना था, ये 7 दिन तक ऑलमोस्ट 7 डेज एक्चुअली इसी तरह का पानी होगा, उसके बाद ये नॉर्मल सिचुएशन में आ जाएगा। इतने नागरिक आता जवळपासच्या रिलीफ कॅम्प मध्ये स्थलांतरित झालेले आहेत, पण त्यांच्या पुढे आता आव्हान आहे की पुढचं आयुष्य कसं काढायचं, कारण या पाण्यात त्यांची इतक्या वर्षाची मेहनत वाहून गेलेली आहे। एकूणच पुढची परिस्थिती त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे। यातून बाहेर पडण्याला किती काळ लागतो, किती धीरानं किती धाडसानं किंवा किती मोठ्या निर्धारानं ते आपलं पुढचं आयुष्य जगतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। यासाठी त्यांना जास्तीत जास्त ताकद मिळावी, सरकारकडून सर्वोतपरी सहकार्य मिळावं, यासाठीही आमच्याकडून शुभेच्छा असतील किंवा आमच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी असतील। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, कोट्टेनाड, केरळ। पुराच्या पाण्यातून केरळ आता हळूहळू सावरत आहे। या घडीला अख्खा देश केरळच्या पाठीशी उभा आहे, केरळला लढ म्हणण्यासाठी। ओळखलत का सर मला, पावसात आला कुणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, हळूच बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होतं नव्हतं गेलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढं ठेवलं, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडला असला संसार तरी मोडला नाही कणा, मोडला असला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।